नमस्कार मित्रांनो, नेक्स्ट लेवल फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण टोमॅटो लागवडीनंतर सुरुवातीचे 20 दिवसापर्यंतचे फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या काळात डम्पिंग ऑफ सारखे बुरशीजन्य रोग आणि थ्रिप्स, तुडतुडे यामुळे मोठे नुकसान होते. जर फवारणीचे योग्य नियोजन केले तर हे नुकसान टाळता येईल. संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण अजूनपर्यंत नेक्स्ट लेवल फार्मर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो रोपांचे प्लांटेशन केल्यानंतर पहिल्या आठवड्यात पाणी व्यवस्थापन, ड्रेंचिंग आणि फवारणीचे योग्य नियोजन अत्यंत आवश्यक आहे. लागवडीनंतरचे आळवणी व्यवस्थापन याबाबत आपण मागील व्हिडिओ चर्चा केली आहे. जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता टोमॅटो पिकासाठी फवारणी शेड्यूल बघूया. आपण हे शेड्यूल प्रति लिटर पाण्यासाठी दिले आहे. तुम्ही तुमच्या प्लॉटच्या आवश्यकतेनुसार फवारणीसाठी पाणी घ्या. मित्रांनो, पहिला स्प्रे लागवडीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी घ्यायचा आहे. या स्प्रेमध्ये 22 टिन प्रति लिटर 2 ग्रॅम आणि कॉन्फिडर सुपर 0.3 मिली या प्रमाणात घ्यायचे आहे. हा स्प्रे प्रामुख्याने करपा आणि थ्रिप्स नियंत्रणाकरता आहे. यानंतर 2 दिवस सोडून बायर कंपनीचे मेलोडिडिओ प्रति लिटर 2 ग्रॅम आणि रिजेंट प्रति लिटर 1 मिली याप्रमाणे आपल्या टोमॅटो प्लॉटला फवारणी घ्यायची आहे. मित्रांनो, रिजेंट तुडतुडे आणि थ्रिप्स नियंत्रणासाठी आणि मेलोडिडिओ डावणी आणि करपा नियंत्रणासाठी देणे गरजेचे आहे. यानंतर 2 दिवस सोडून म्हणजेच 8व्या दिवशी आपण ब्ल्यू कॉपर आणि कासोबीचा स्प्रे घेणार आहोत. हा स्प्रे सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगासाठी प्रभावी आहे. यामध्ये ब्ल्यू कॉपर 2.5 ग्रॅम आणि कासोबी 1.5 प्रति लिटर याप्रमाणे घेऊन आपल्या टोमॅटो प्लॉटला फवारणी घ्यायची आहे. यानंतर 1 दिवस सोडून 10व्या दिवशी 19:19 प्रति लिटर 1 ग्रॅम, कॉम्बी प्रति लिटर 1 ग्रॅम आणि इसाबेन प्रति लिटर 2 मिली याप्रमाणे एक स्प्रे घ्यायचा आहे. हा स्प्रे झाडाची वाढ होण्याकरता महत्वाचा आहे. मित्रांनो, यानंतर 13व्या दिवशी प्रोक्लेम प्रति लिटर 1/2 ग्रॅम आणि साफ प्रति लिटर 1.5 ग्रॅम याप्रमाणे अळी आणि करपा नियंत्रणासाठी एक स्प्रे घ्या. मित्रांनो, आपण दिलेले स्प्रे घेतल्यानंतरही जर आपल्या प्लॉटमध्ये करपा आणि कीड नियंत्रण झाले नसेल तर 17व्या दिवशी कराटे प्रति लिटर 1 मिली, ॲक्ट्रा प्रति लिटर 1/2 ग्रॅम आणि स्कोर प्रति लिटर 1/2 मिली याप्रमाणे एक स्प्रे घ्या. हा स्प्रे घेतल्यानंतर आपल्या प्लॉटमधील सर्व प्रकारची कीड आणि करपा यावर चांगले नियंत्रण मिळेल. यानंतर आपण झाडाला सर्व प्रकारच्या घटकांची फवारणी घेऊया. यामध्ये बोरॉन प्रति लिटर 1 ग्रॅम, 0.34 प्रति लिटर 2 ग्रॅम आणि अँट्रोकॉल प्रति लिटर 2 ग्रॅम याची फवारणी घ्या. मित्रांनो, आपण आतापर्यंत सांगितलेल्या फवारण्या झाडाला चांगली कव्हरेज मिळेल याप्रमाणे घ्या. टोमॅटो पिकासाठी 20 दिवसानंतरचे शेड्यूल पुढील व्हिडिओ दिले जाईल.